अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। व्यचार घोटाळा प्रकरणी जळगाव जिल्ह्यातून 12 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यातील जामनेर येथील रहिवासी छगन शामराव झालटे व राजेश शांतीलाल लोढा यांना त्यांच्या राहत्या घरून तर जितेंद्र रमेश पाटील यांना औरंगाबाद येथून पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक 17 रोजी सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले। तिघांच्या घराची झडती घेऊन सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत शहरातील पाचोरा रोडवरील जितेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी छगन झालटे व राजेश लोढा यांची स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात चौकशी करण्यात आली। त्यानंतर त्यांना शहरातील पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आणि तेथून त्यांना दुपारी 3 वाजेच्या सुमारास वेगवेगळ्या खाजगी गाड्यांमधून पुणे येथील अधिक चौकशीसाठी नेण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे। अटक करण्यात आलेले तिघही जण राज्याचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक व उजवे डावे हात म्हणून ओळखले जातात। जितेंद्र पाटील हे जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव तर छगन झालटे हे पंचायत समितीचे माजी सभापती असून राजेश लोढा हे तालुक्यातील तळेगाव येथील माजी उपसरपंच आहेत। राजेश लोढा हे बीएचआर पतसंस्थेतील मूळ शाखा असलेल्या तालुक्यातील तळेगाव येथील मूळ रहिवासी आहेत। या अटक सत्रामुळे संशयित आरोपींच्या मनात धडकी भरली असून दुसरीकडे मात्र ठेवीदारांमधून आनंदाचा सूर ऐकू येत आहे, तर भाजपाच्या गटामध्ये एकच खळबळ उडाली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।